जसं त्यांच्या नेत्यांचं भाषण स्क्रिप्टेड होतं, मी सुद्धा असं वाचतो ऐकतो आहे की सगळं काय स्क्रिप्टेड होतं. बघा, या राजकारणामध्ये शिवसेनेला स्क्रिप्टेड करण्याची गरज नाही. आम्हाला बाहेरून सलीम जावेद लागत नाही. आता दोघांसाठी वेगळा रस्ता निर्माण करता आला तर बघू आपण. रस्ता एकच आहे ना विधानसभेत जाण्याचा, विधिमंडळात जाण्याचा. त्याच्यामुळे ह्या चर्चा आणि या अफवा याच्यामध्ये काय अर्थ नाही. ठरवून दोघं जण एकत्र आले असं चर्चा आहे. मनसेचे संदीप देशपांडे म्हणा किंवा इतर सर्व नेते म्हणत आहेत की हे स्क्रिप्टेड होतं. जसं त्यांच्या नेत्यांचं भाषण स्क्रिप्टेड होतं तसं म्हणतात का? असं का वाटतं आपल्याला? नाही, असं मी सुद्धा असं वाचतो ऐकतो आहे की सगळं काय स्क्रिप्टेड होतं. बघा, या राजकारणामध्ये शिवसेनेला स्क्रिप्टेड करण्याची गरज नाही. आम्हाला बाहेरून सलीम जावेद लागत नाही. आम्ही समर्थ आहोत. आम्ही स्वतंत्र बुद्धीने काम करतो, विचार करतो. आमचा पक्ष स्वतःच्या पायावर उभा आहे आणि आम्ही जे ठरवलं ते पुढे नेतो. दुसऱ्यांची डोकी आम्हाला कामासाठी लागत नाही. पाहू साहेब, 14 पक्षांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. ईडी, सीबीआय ज्या पद्धतीनं काम करत आहे त्याच्या विरोधात त्यांनी याचिका दाखल केली आहे. जवळपास 14 पक्षांनी मिळून हो, त्यात शिवसेनासुद्धा आहे. त्यात चुकीचं काय? मगाशी मी म्हणालो की देशातल्या सर्वच केंद्रीय तपास यंत्रणा या आजच्या सत्ताधारांच्या बटीक आणि गुलाम झालेल्या आहेत. त्यांच्या इशाऱ्यावर काम करताय. भ्रष्टाचार हा फक्त एकाच पक्षाचा नसतो. भ्रष्टाचार जे सत्तेवर असतात त्यांचा सर्वाधिक असतो. पण आजच्या यंत्रणांना फक्त जे विरोधी पक्षात आहेत, जे सत्ताधाऱ्यांचे राजकीय विरोधक आहेत, त्यांचा चुका शोधून काढतात किंवा नसलेल्या चुका त्यांना मोठं स्वरूप देतात, कारवाया करतात, दबाव आणतात, पक्ष फोडतात, सरकारं पाडतात. यासाठी या केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर होतो हे आता लपून राहिलेलं नाही. हे आता उघड सत्य आहे. श्री नरेंद्र मोदी म्हणतात सध्या अमृतकाल सुरू आहे. हाच त्यांचा अमृतकाल आहे. सूड आणि बदल्याचं राजकारण. काल दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली सगळ्या देशातील विरोधी पक्ष नेत्यांची बैठक झाली आहे. आगामी लोकसभेसाठी संपूर्ण एक रणनीती असेल? नाही नाही, कालची जी बैठक होती ही आपल्या देशात निवडणूक आयोग ज्या पद्धतीनं काम करतो आहे एकतर्फी, जसं मगाशी म्हटलं यंत्रणा, इलेक्शन कमिशन ही लोकशाहीचा सगळ्यात मोठा कणा आहे. तो कणाही मोदी सरकारने मोडून काढला. ज्या पद्धतीनं शिवसेनेच्या बाबतीत निकाल दिला निवडणूक आयोगानं, ही सरळ सरळ लफंगेगिरी आहे, दरोडेखोरी आहे. ईव्हीएमच्या बाबतीत लोकांच्या मनात शंका आहेत. स्वतः कपिल सिब्बल यांनी त्या कामात पुढाकार घेतलेला आहे. कालच्या बैठकीला कपिल सिब्बल उपस्थित होते, सर्वच विरोधक उपस्थित होते. त्याच्यामुळे इलेक्शन कमिशनची मनमानी, इलेक्शन कमिशनची हाराकिरी, इलेक्शन कमिशनची लफंगेगिरी या सगळ्या विषयावर काल माननीय पवारसाहेबांच्या निवासस्थानी जी बैठक झाली त्या चर्चा झाली. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.